नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय उपवासाचे आपे, आणि विशेष म्हणजे हे आपे करण्यासाठीचं मिश्रण आपल्याला फर्मेंट करावं लागत नाही, अगदी आपल्याला मनात येईल तेव्हा हे आपे लगेच तयार करता येतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। या संकष्टी चतुर्थीला नेहमीपेक्षा वेगळा असा हटके फराळ करूया। बाहेरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत, गोल गरगरीत इन्स्टंट उपवासाचे आपे। बाहेरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत, सॉफ्ट स्पंजी, जाळीदार उपवासाचे आपे बनवण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 200 ग्रॅम भगर म्हणजेच वरई घ्यायची आहे, आणि वरईच्या निम्मा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 100 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे। वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 2 वाट्या भगर आणि 1 वाटी साबुदाणा, आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आहेत, कारण वरईमध्ये आणि साबुदाण्यामध्ये सुद्धा त्याच रंगाच्या आणि त्याच आकाराच्या गारा आणि खळे असतात। आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे, आणि एकदा का कढई व्यवस्थित गरम झाली की या कढईमध्ये आपल्याला हे दोन्ही जिन्नस मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत। वरई आणि साबुदाणा हे दोन्ही जिन्नस तुम्ही वेगवेगळे देखील भाजून घेऊ शकता, परंतु जर दोन्ही जिन्नस अशा प्रकारे एकत्र भाजले ना तर ते लागण्याची म्हणजे करपण्याची भीती नसते, आणि साबुदाणा देखील काळा होऊन तो कढईला चिकटण्याची भीती नसते। हे पण आपले दोन्ही जिन्नस भाजत आलेले आहेत, त्यांचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत, आणि हे जिरेसुद्धा आपल्याला मध्यम आचेवर आता फक्त 2-3 मिनिटे या साबुदाणा आणि वरईबरोबर भाजून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटांनंतर हे पहा, आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून झाले, जिऱ्याचा सगळीकडे अरोमा पसरला आहे। हे तीनही जिन्नस भाजण्यासाठी मला जवळपास 10 मिनिटं लागली आहेत। आता गॅस बंद करायचा आहे, आणि हे तीनही जिन्नस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। जोपर्यंत आपले तीनही जिन्नस पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण आप्यांसाठी लागणारी एक चटणी तयार करायला घेऊया। त्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला मुळभर खवलेलं खोबरं, 2-3 तिखट हिरव्या मिरच्या, मुठभर भाजलेले शेंगदाणे, 1/2 काकडीचे बारीक तुकडे, मुठभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर, 1/2 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, आणि 1 टीस्पून साखर घ्यायची आहे। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच देखील वापरू शकता, किंवा आंबट काहीच वापरणार नसाल तर मग साखर वापरण्याची पण गरज नाही आहे। आता हे सर्व जिन्नस पाववाटी पाणी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे आहेत, आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। सुरुवातीला फक्त पाववाटीच पाणी घालायचं आहे, नंतर तुम्हाला चटणी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा मग पाण्याऐवजी तुम्ही दह्याचा किंवा ताकाचा देखील वापर करू शकता। आणि तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर कोथिंबीरीचा वापर नाही केला तरी सुद्धा चालणार आहे। हे पण आपली हिरवीगार, गोड, आंबट, तिखट, चटपटीत अशीच आप्यांची चटणी तयार झाली आहे। आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया। बोलमध्ये चटणी काढून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी पात्रामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप किंवा 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल घालायचं आहे, आणि तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं घालायचं आहे, आणि जिरं चांगलं तडतडलं की या चटणीवर ते घालायचं आणि लगेचच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे फोडणीचा अरोमा बाहेर उडून जात नाही, सगळा चटणीमध्येच मुरतो। हे पण आपण थंड करण्यासाठी ठेवलेले साबुदाणा, भगर आणि जिरे यांचं मिश्रण आता पूर्णपणे थंड झालंय। आता हे तीनही जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत, आणि याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची, पीठ तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांचं जसं बारीक पीठ तयार करतो ना, तसं आपल्याला याचं बारीक असं पीठ तयार करायचं नाही आहे। तर हे पहा, बोटांवर ते घेतलं असतात ते खरखरीत लागायला हवं, म्हणजे आपल्याला याचं रवाळ पीठ तयार करायचं आहे बारीक रव्यासारखं। मिक्सरवर अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपलं हे पीठ तयार होतं, आपण जर व्यवस्थित बारीक केलं तर ते चाळण्याची सुद्धा गरज नाही आहे। मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये तयार केलेलं हे पीठ आता आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायचं आहे। 1 वाटी घरचं घट्ट ताजं दही, चवीप्रमाणे मीठ, 2-3 तिखट हिरव्या मिरच्या, 1 वाटी पाणी घालायचं आहे। आपण ज्या वाटीनं भगर घेतली होती ना तीच वाटीभरून पाणी घालायचं आहे। आता सुरुवातीला फक्त आपल्याला 1 वाटीच पाणी घालायचं आहे, नंतर आपल्याला जसजशी गरज पडेल तसतसा पाण्याचा वापर करायचा आहे। आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर फक्त 2-3 मिनिटं फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते बारीकही होतील आणि एकजीवही होतील। हे पण आपल्या मिरच्या अगदी व्यवस्थित बारीक झालेल्या आहेत, सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत, परंतु आपले हे सर्व मिश्रण अजूनही खूप घट्ट आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन 1/2 वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे, आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण फिरवून घेतलं होतं ना त्या भांड्यामध्ये आपल्याला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे, आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे आत्तापर्यंत आपण 1 वाटी घट्ट दही, 1 वाटी पाणी, पुन्हा 1/2 वाटी पाणी आणि पुन्हा 1/2 वाटी पाणी घातले। हे पण आपल्या मिश्रणाचा थिकनेस आता अगदी परफेक्ट झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले मुठभर खलबत्त्यामध्ये अर्धवट कुटून घेतलेले शेंगदाणे,
अर्ध्या काकडीच्या बारीक केलेल्या फोडी, एक मध्यम आकाराचा मोठमोठा किसलेला बटाटा आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आणि चमच्याच्या साह्यानं हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत आणि मिठाचं प्रमाण आत्ताच टेस्ट करायचंय आणि जर गरज असेल तर त्याप्रमाणे मीठ वापरायचंय. आणि आपण हे उपवासाचे आपे तयार करतोय त्यामुळे आपल्याला इथे उपवासाचं म्हणजे सैंधव मीठच वापरायचंय. हे पाय आपले सर्व जिन्नस आता अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता या मिश्रणावर झाकण ठेवायचंय आणि आपण आपे पात्र तयार करायला घ्यायचंय. तयार करायला घ्यायचंय म्हणजे आपण हे आपे पात्र गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आणि हे आपे पात्र गरम झाल्यानंतर या आपे पात्राच्या प्रत्येक कप्प्यामध्ये आपल्याला साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचंय. हे पाय आपलं आपे पात्र अगदी कडकडीत गरम झालं आहे, तर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपे पात्राच्या प्रत्येक आप्याच्या कप्प्यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे हे मिश्रण सोडायचंय. आणि आपे पात्र भरताना मधून भरायला सुरुवात करायची नाही आहे, बाजून भरायला सुरुवात करायची आहे कारण मध्यभागी जास्त उष्णता असते, मग मधले आपे करपतात. सर्व कप्पे भरून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. आणि हे पाय 2-3 मिनिटानंतर आपे पात्र आपल्याला अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, सर्व बाजूंनी आपले सर्व आपे एकसारखे भाजले जातात, शेकले जातात. 5 मिनिटानंतर झाकणावर कशी दरदरून वाफ तयार झाली आहे पहा. आता झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपले आपे कसे टम्म फुगले ते. आता चमच्याच्या साह्यानं हे आपे आपल्याला उलट करून घ्यायचे. कसे पटकन उलटले जात आहेत, अजिबात आपल्या आपे पात्राला आपे चिकटले नाही आहेत. उलट करून झाल्यानंतर जर तुम्हाला हवा असेल तर पुन्हा यावर साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचंय आणि मंद आचेवर पुन्हा एकदा 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची. 5 मिनिटानंतर झाकण काढायचंय. आपले गोल गरगरीत असे आपे तयार झाले. तयार झालेले हे आपे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि इथून पुढील सर्व आपे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचेत. आपण आप्यांचं मिश्रण तयार करताना त्यामध्ये अर्धवट कुटलेले शेंगदाणे, काकडीचे तुकडे आणि जाडसर बटाट्याचा किस घातलाय. या सर्वांमुळे आपल्या आप्या आतून खुसखुशीत होणारे त्यामध्ये पोकळी तयार होणार आहेत, ते गच्च होणार नाही आहेत, म्हणून यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे. परंतु जर तुम्हाला गोल गरगरीत आपे हवे असतील आणि उपवासाला तुम्हाला सोडा चालत असेल तर यामध्ये तुम्ही 1/2 टीस्पून सोडा घालू शकता. आपले सर्व आपे तयार झाले आहेत. आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण तयार केलेल्या चटणीबरोबर आपण हे आपे सर्व्ह करूया. एका बॅचमध्ये 7 अशा आपल्या 4 बॅच तयार झालेल्या आहेत, म्हणजे आपले 28 आपे तयार झालेत. पाहताय ना आपले आपे अगदी दोन्ही बाजूंनी कसे गोल गरगरीत झालेत, दोन्ही बाजूंनी कसे टम्म फुगलेत पहा. हे आपले असे आपे दोन्ही बाजूंनी टम्म फुगण्यासाठी काय करायचं, आपण जेव्हा पहिल्यांदा आपे पात्रामध्ये मिश्रण घालतो आणि झाकण ठेवतो ना तेव्हा ते वरील सर्व मिश्रण आपल्याला अगदी पूर्ण सुकू द्यायचं नाही आहे, थोडंसं ओलसर ठेवायचं आहे आणि ओलसर असतानाच ते आपे अगदी हळूवारपणे उलट करायचे, म्हणजे ते दोन्ही बाजूंनी टम्म फुगतात. हे असे गोल गरगरीत दोन्ही बाजूंनी टम्म फुगणारे आपे कसे करायचे याची ट्रिक कोल्हापूर पद्धतीचे आपे या रेसिपीमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. ती रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, ती जरूर पहा. आता मी तुम्हाला आपे वाजूनही दाखवतो आणि फोडूनही दाखवतो. आवाज तर ऐका. ऐकल्यात ना आवाज, झालेत ना बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी जाळीदार चवदार स्वादिष्ट गोल गरगरीत इन्स्टंट उपवासाचे आपे अशा पद्धतीनं करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.